नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 10 वाजता आहेत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी। संभाजीराजे छत्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून सरकारवरती जोरदार टीका केली आहे। मोदी यांच्या हस्ते 6 वर्षांपूर्वी जलपूजन पार पडलं, मात्र अद्याप ते काम काही पूर्ण झालेलं नाही। हे काम कधी करणार असा सवाल त्यांनी केलाय। इंदापुरातल्या भिगवण इथल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। किती फसवत बघा, मी काय राजकीय बोलत नाही, पण पंतप्रधान मी स्वतः देतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले तिथं जलपूजन केलं आम्ही। आता त्याला झाले काहीतरी 5-6 वर्ष झाले, त्यावेळी 3000 कोटीचं बजेट होत। आता काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्सच्या मुळे काय झालं मला माहित नाही, परवानगी मिळाले असं, पण पंतप्रधान तर आले उद्घाटनला किंवा जलपूजनला आले, त्यावेळी 3000 कोटी, आता झालं असेल 30,000 कोटी। कुठं पैसे आणायचे, केव्हा होणार आहे ते? लोकांना फसवण्याचा प्रकार आहे।